नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज महापारेषणमध्ये बीड जिल्ह्यामध्ये भरती निघलेली आहे ITI अप्रेंटिसशिपसाठी. तर मग ही भरती कशी आहे, कसं ॲप्लिकेशन करायचं, कुठले डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट आहे आणि त्याचबरोबर याची प्रोसेस काय, पूर्ण प्रोसेस याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो. आणि सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण महाडीबीट स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकनला हिट करा, यामुळे नवीन येणारे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर विदाऊट वेळ वाया घालवता चालू करायचं विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला टॉपिक. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, ही जी PDF माझ्याकडे मिळालेली आहे, मला याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करणार आहे, त्याच्यामधून तुम्हाला रिक्वायर्ड याच्यामधली सगळी माहिती तुम्ही घेऊ शकता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला याच्यानुसार apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर जाऊन ॲप्लिकेशन करायचे. ॲप्लिकेशन करताना आपल्याला जो नंबर लागणार आहे इस्टॅब्लिशमेंट नंबर, तो इथे नंबर दिलेला आहे, हा नंबर टाकायचा आहे. आणि इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी जे 54 जागा आहेत त्याच्यासाठी आपल्याला हे ॲप्लिकेशन करायचं आहे. ॲप्लिकेशन केल्याच्या नंतर आपल्याला तो फॉर्म पाठवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर इथे हा पत्ता दिलेला आहे, कार्यकारी अभियंता उपकेंद्र परिसर ईदगाह नाका नळवंडी रोड बीड. तर या पत्त्यावर तुम्हाला सेंड करायचं आहे. पण याच्या थ्रू सेंड करताना पहा, इथं त्यांना दिलेलं आहे की किती जागा आहेत, 54 जागा आहेत. प्रत्येक जाती आणि जमातीसाठी इथं जागा त्यांना दिलेल्या आहेत, कुणाला किती जागा विभाजन आहे ते इथं मेन्शन केलं. तर मग हे ॲप्लिकेशन करायचे तुम्हाला 20 फेब्रुवारी 2022 अगोदर. आणि तुम्ही apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवर जो ॲप्लिकेशन करणार आहेत हा नंबर टाकून त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. तो स्क्रीनशॉट त्याचबरोबर 10वीची सनद किंवा शाळा सोडल्याचा दाखला, 10वीचं गुणपत्रक, ITI वीज तंत्र इलेक्ट्रिशियनचे गुणपत्रक, चारही सत्र जे किंवा ज्यांचे वार्षिक असतील त्यांचे 2 सत्र, याचबरोबर आधार कार्ड, जे उमेदवार कास्टमध्ये मोडतात त्यांच्या जातीचं प्रमाणपत्र, हे सर्व डॉक्युमेंट स्वसाक्षांकित करायचे आहेत त्याच्या झेरॉक्समध्ये. आणि ते आपल्याला टपालानं किंवा पोस्टानं पाठवायचे आहेत. कुठल्या पोस्टाने कुठल्या पत्त्यावर पाठवायचे तुम्हाला ॲड्रेस मी आत्ताच सांगितलं, या ॲड्रेसवर तुम्हाला पाठवायचे आहेत. आणि याचबरोबर तुम्हाला जो फॉर्म याच्यासोबत जोडायचा आहे तो फॉर्म इथं दिलेला आहे बघा. याच्यामध्ये पूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची, कुठल्याही गोष्टी चुकीच्या भरायच्या नाहीत. आणि हे ॲप्लिकेशन अशा पद्धतीनं करायचं विद्यार्थी मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती विद्यार्थी मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओ.